दीपक, राज्यभरामधले संचालक सहकार क्षेत्रात काम करणारी नेते मंडळी आत आहेत. मोठी खळबळ माजलेली आहे. काय आत्ता नेमकी परिस्थिती आहे अजित? खरं तर 2011 पासूनच राज्य सहकारी बँकेतील हा सगळा गैरव्यवहार आहे त्याच्यावर चर्चा सुरू झाली. कारण तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बरखास्त संचालक मंडळ केलं आणि बँकेवरती प्रशासक नेमला. त्याच्यानंतर या सगळ्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू झाली. गेले अनेक वर्ष चौकशी सुरू होती आणि या प्रकरणात गुन्हे दाखल होत नव्हते. त्यामुळे एका व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात जनहित याचिका दाखल केली होती आणि या जनहित याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने या सर्व संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते आणि न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर सर्व संचालकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. केवळ राज्य सहकारी बँक नाही तर ज्या जिल्हा बँका आहेत त्या जिल्हा बँकांच्या संचालकांसुद्धा हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि आता पुढची चौकशीची प्रक्रिया सुरू होईल. परंतु आत्ताच आपण जयंत पाटलांचं विधान ऐकलं की त्यांचं म्हणणं आहे की याच्यात कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही आहे. कर्ज जे आहे ते नियमानुसार दिलेले आहेत आणि न्यायालयात जे मांडलं गेलं त्याच्यात प्रामुख्याने नियमबाह्य कर्ज दिली गेली. त्याचबरोबर कर्ज देताना तारण जे घेतलं गेलं ते तारण कर्जाच्या किमतीपेक्षा कितीतरी कमी घेतलं गेलं. नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेचे जे नियम आहेत ते नियम डावलले गेले कर्ज देताना. असे अनेक जे आरोप आहेत ते या सगळ्या गैरव्यवहार प्रकरणी झालेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस असेल, भाजप असेल किंवा शिवसेना असेल, अनेक नेते आहेत त्याच्यामध्ये सगळ्या पक्षांचे. परंतु सर्वात जास्त संख्या जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. त्याच्याखालोखाल काँग्रेस आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचं जिल्हा राज्य सहकारी बँकेवर पूर्णपणे वर्चस्व होतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच हे गुन्हे दाखल झाल्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा अडचणीचं ठरणार आहे.